नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी गंडाच्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। दोन तीन दिवस झाले पाऊस शांत आहे, त्यामुळे आम्ही कोकणात जायचं ठरवले। कोकणात म्हणजे वेळ असलाच। आता जे आम्हाला पूर्वीपासून व्हिडिओ बघतायत, ओळखतायत, त्यांना माहिती आहे वेळास आमच्यासाठी किती खास आहे। आणि बरेच दिवस झाले, आम्ही बरेच वर्ष झाले, म्हणजे दिवस म्हणण्यापेक्षा आम्ही दोघं एकत्र वेळासला गेलो नाही आहे, नाही तर आमचं वरचेवर वेळासला जाणं असायचं। माझं शेवटचं जाणं झालं होतं ते म्हणजे चक्रीवादळ आलं होतं तेव्हा, त्याची मदत द्यायला जेव्हा गेले होते। त्याच्यानंतर नाही धमाल येणार आहे। आणि आता तिकडे पण पाऊस असेलच, माहिती नाही। इथे तर दोन तीन दिवस शांत आहे, त्यामुळे म्हटलं चला पटकन प्लॅन करूया। आणि किती दिवस राहणार आहे, काय करणार आहे, काही माहिती नाही आहे। जस्ट फक्त बॅग उचलली आणि निघतोय। चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया। हे एवढं सगळं सामान बॅगांना आतमध्ये, आता ही इलेक्ट्रॉनिकची बॅग आहे, माहित नाही त्याला आतमध्ये किती रॅप 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 केल्या सगळ्या गोष्टी। आणि त्याच्यावरून आता हे कव्हर पण आहे, आणि त्याच्यावरून अजून एक पिशवी पण आहे। म्हणजे असं प्रॉपर, म्हणजे कितीही तुफान पाऊस पडला तरी आमच्या इलेक्ट्रॉनिक मध्ये एक थेंबही पाणी झालं नाही। याची असं बोलू नको, याची आम्ही काळजी घेतली आहे, शाश्वती देतो। त्याच्या उपर जर निसर्गाने, निसर्ग काय म्हणजे आपल्याला माणसाला लायकी दाखवत असतो स्वतःची, तसं जर काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही, कारण निसर्गाच्या वर कोणी नाही बाबा। त्यामुळे आम्ही आमची तयारी केलेली आहे, आणि आम्ही पण पूर्ण तयार झालो आहे। नी गार्ड्स घातलेले आहेत, त्याच्यावरती आपलं रायडिंग जॅकेट। राईड करताना नेहमी आम्ही सेफ्टीची काळजी घेतो, आणि माझा हेल्मेट। रस्ते दाखवायला आवडेल मला, खास करून मुंबई गोवा हायवे। हा बघू आता आपण रस्त्यांची पण परिस्थिती बघू कशी आहे। मुंबई गोवा हायवे आम्ही कित्येक वर्ष झाले आम्ही त्या भागात जातोय ना, तो रस्ता तयार होत नव्हता, पण तो आता तयार झाला आहे गेस ना, थोडस झालंय असं आम्हाला माहिती मिळाली आहे। त्यामुळे बघूया आता त्या रस्त्याची पण अवस्था बघू। चला मग तयार झालोय, निघूया आपण। चला पावसाळ्यामध्ये राईड करायची हीच मजा असते। ते बघा तिकडे पाऊस पडतोय आणि इकडे पाऊस नाही पडत आहे, पण येणार आहे लवकर बोल। आता आपण 180 किलोमीटर वगैरे पार केलेले, मध्ये एक 77 किलोमीटर नंतर आम्ही एक ब्रेक घेतला होता जेवणासाठी। तर आम्ही फनलँडला जेव्हा गेलो होतो ना, फनलँडचा जो ब्लॉग बघितला असेल तरी ते आय बटन होते, ते नक्की जाऊन चेक करा। तिथे गेलो होतो तेव्हा सुद्धा आम्ही तिथेच जेवण केलं होतं। जेवण खूपच चांगलं आहे, 150 रुपयाची काहीतरी थाळी आहे। तर जर तुम्ही अनलिमिटेड, हा मेन म्हणजे 150 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी, जेवण पण खूप चांगलं, म्हणजे क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे जर तुम्ही तिकडे गेलात तर जेवू शकता। आणि त्यानंतर मग आम्ही जे सुसड आलो आहे ते आत्ता डायरेक्ट 180 किलोमीटर नंतर थांबलो आहे। थँक्यू, केवढा बोजा घेऊन गेलो तो बघितलं बाबा। तर मस्त मस्त राईड होते। पाऊस जसं मी तुम्हाला म्हटलं की थांबला आहे मध्ये, त्यामुळे खूप जास्त पाऊस पण नाही, थोडं थोडं रिमझिम पाऊस येतो आहे मध्ये, आणि त्याची पण मजा एक वेगळीच असते। आणि ऑफकोर्स पूर्ण रस्ता सीनिक आहेच, सगळीकडे हिरवगार दिसतंय, आणि कुठे थांबू कुठं नाही असं होतंय सततच। पण मागे ढुंगूची लागली आहे, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त वेळ कुठे ब्रेक नाही घेते, असं ठरवलेलं की आता डायरेक्ट वेळासलाच जाऊन थांबायचं। राहिलं आता 36 किलोमीटर, 36 किलोमीटरच राहिलं, एक तासाभराचा रस्ता आहे, तो पण आपण पटकन पार करू आणि अंधार व्हायच्या आधी जाऊया। पाऊस आलाय, जवळ आलाय तो बघ। भरलाय तिकडे सगळं, आणि आता इथे खाडी दिसत होती इकडे पुढे, पण ती आता दिसत नाही पावसामुळे। चला ही आपली गाडी। आणि हा एक सांगायचं राहिलं, हा जो रोड आहे माणगाव वरून, हा जो श्रीवर्धनला येणारा एक नंबर रोड आहे। हा अरे हो, रस्त्याचे अपडेट तर दिलेच नाही ना। मुंबई गोवा हायवे एकदम थुकरड, एकदम भंगार रस्ता, अजिबातच काही इम्प्रूव्हमेंट नाहीये। जितका खराब तो आधी होता त्याहून बेकार हालत झाली त्याची असं वाटतंय। नाही आहे तरी मध्ये ठीक आहे, बरोबर आहे। पाऊस आला, आला जो आपण पाऊस दाखवला ना तो पाऊस आलाय। चला
एकदम शेवटच्या क्षणाला आलो, फेरीबोट सुटतच होती आणि तेवढ्याच आम्ही आलो, म्हणून घाईघाईमध्ये एकदम उलटीच गाडी टाकली आणि उलटीच काढली. काय डॉलर 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 त्यांनी पण बरोबर नाव ठेवलंय. डॉलर खूप महाग झालाय ना सध्या. धनंजय आपला डॉलर. खा खा बस खा एकदा थांबला. हा या आपल्या काकू आणि हे आपलं वेळाच नेहमीचं घर गुरु कृपा होम स्टे. हे आल्यावर आम्ही आमचं सामान हे असं नुसतं इकडे तिकडे इतरत्र पसरवलंय नुसतं. आणि हा नवीन मेंबर मस्त आपल्याला एक चांगला मित्र भेटलाय तिथे. आणि आल्या त्याने आमचं एवढं छान स्वागत केलं. जॅकेट वगैरे काढलं जरा आता हवा लागली अंगाला जरा बरं वाटतंय. आता तो पहिले फ्रेश होतो कारण प्रचंड थकलोय म्हणजे प्रवास खरंच खूप छान झाला. पण ऑफकोर्स एवढा वेळ गाडीवर बसलं ना दमलो जरा फ्रेश होतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर या जेवायला काय काय बघा शाळेमध्ये. बबन तू दादा चपाती नाही. कोण बबन बाबा नाही नाही मी बबनच झालो इकडे येऊन. ही आहे टाकळ्याची भाजी, ही आहे वालाची भाजी, ही आहे खीर किनवा खीर किनवा खीर डाळ वरण पापड पापड लोणचं चपाती भात आहे. तो नंतर घेणार कारण ताटात जागा नाही आहे, ताट भरले पूर्ण. ते चला भैया जेवायला सुरुवात करूया. आणि आपल्याबरोबर तो पण जेवतोय तिकडे. त्याने चक्क खिरीचं पूर्ण ते प्लेट संपवली चाटून, म्हणजे मी बोलेपर्यंत त्याने खीर खाल्ली. आणि बाकीचे सगळं तुम्हाला घराचे डिटेल्स आणि बाकी सगळं आजूबाजूचं निसर्ग जे काही सगळं दाखवणार ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. कारण आज आम्ही फक्त पोचलोय आणि काय नाही रेस्ट करणार आहे. बाकी फिरायचं वगैरे सगळं उद्या. एकाच घरात मांजर आहे आणि इथे कुत्रा आहे जो तिला खाऊ देत नाही आहे. हे ना तुझे नको केवढे दुखव केवढी तुझे. अगं बाई 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 अगं बाई. आता बघ आता बघ तो असं सांगतो इथे असं कर इथे असं कर मला मानेल असं कर आहे ना. सोडत नव्हतं ये तू गेला जा. मला पिचके आवडत नाही. चांगलं म्याव कर ना जरा जोरात. अरे 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 का असा उड्या मारतोय. तिला मस्ती करतोय तो. ती घंटा आली पण नाही. ये ना ये. तो येईल.